नमस्कार, माझं महाराष्ट्राच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहू शकता आज इतवारा पोलिसांची एक मोठी कारवाई झालेली आहे। या कारवाईमध्ये दोन जे आहेत गाडी आहेत राशनची, पोलिसांनी ह्याची अगोदरी एक कारवाई केली होती, त्यानंतर लॉकडाऊनमध्ये हे दुसरी कारवाई आहे जो इतवारा पोलिसांची जे मोठी कारवाई बोलली जात आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता त्याच्यात राशनचे जे आहेत तांदूळ आहेत, या काळा बाजारमध्ये जे आहे तर सर्व शासनाचे पुरवठा विभागातले अधिकारी ह्याच्यात मॅनेज आहेत असं बोललं जात आहेत। राशन दुकानमध्ये जे आहेत राशन गरिबांना देत नाही, परंतु काळा बाजार होत आहेत। नांदेडात अनेक ठिकाणी बोलले जात आहेत की या नांदेडात राशन माफिया जे आहेत सतर झालेले आहेत, यांचे मोठे जे आहेत नांदेडात IPS नुरुल हसनची जे कारवाई होती त्याच्यानंतर जे आहेत आज कारवाई दिसत आहेत। या इतवाराची दुसरी कारवाई आहे मोठी। या ठिकाणी दोन जे तांदूळचे ट्रक आहेत भरलेले, त्याची चौकशी चालू आहे। तहसीलदार जे आहेत सारण चव्हाण यांच्यावर अनेक वेळ जे आहे तक्रार जातात, परंतु त्यांना जे तक्रारीचे दुर्लक्ष करतात, काउन तर ह्याच्यात असं साठगाठ दिसत आहेत। या राशन माफियांवर कारवाई कधी होणार हे लोकांना प्रश्न निर्माण होत आहेत। पाहू शकतात आपण नांदेडची हे रिपोर्ट। नांदेडात आहेत स्वस्त धान्य दुकानदार जे आहेत आपली मनमानी करतात, गोरगरिबाला धान्य देत नाही, परंतु काळा बाजार खूप होत आहे। या ठिकाणी बघू शकतात नांदेडला हे इतवारा ठाण्यातील हे दुसरी कारवाई आहे जे लाखो रुपयांचा जे आहे तांदूळ पकडण्यात आलेला आहे। आणि ज्या ठिकाणी स्वस्त धान्य दुकान इथं जे नांदेड शहराचे माफिया आहेत त्यांचं नाव पुढे येत आहेत। राऊत म्हणून आहेत, एक चव्हाण म्हणून आहेत जे राशनचा काळा बाजार करतो आणि राशन जे आहेत मोठ्या प्रमाणात काळा बाजारमध्ये नेतो आणि स्वस्त धान्य दुकानदार त्यांना माल पुरवठा करतात या गोरगरिबाला, परंतु हे मिळत नाही। लॉकडाऊनमध्ये लोक परेशान आहेत। नमस्कार, माझं महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतमध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहू शकता आज जे आहे लॉकडाऊन लागलेला 4 महिने झालेला लॉकडाऊनला, परंतु लोक गोरगरिबांना धान्य मिळत नाही, धान्याचा काळा बाजार होत आहे। इतवारा पोलिसांनी 2 प्रकरणांचे गुन्हा दाखल केलेले आहे। 4 महिने जे लॉकडाऊनमध्ये रमजानचा जे महिना होता मे महिन्यामध्ये, त्या महिन्यामध्ये एक गाडी पकडण्यात आली होती आणि आज जे आहेत राशनचे तांदूळ आहेत 2 गाडी ते पकडण्यात आलेले आहे। पण हे राशन माफिया कधी सुधारणार आणि हे धान्य काळा बाजार करून गोरगरिबाला का होतात? आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ता आहे मुशीभाई, त्यांच्याशी आपण विचारणार। त्यांना धावपळ केलेली आहेत, अनेक वेळ गोरगरिबाचे धान्य मिळून देणं हे सर्वांची माहिती आहेत। ते कशा पद्धतीने चोरी करून लोकांना फसवणूक करतात आणि प्रशासन ह्याची चुप्पी का साधलेली आहे ते सुद्धा त्यांच्याशी विचारणार। चोरी होती आहे, काफी नानाज पकडे जात आहे। इससे पहिले भी जो है एक नूरुल हसन IPS थे, उन्होंने एक राशन का बड़ा घोटाला सामने लाया था, उसके बाद ये सरसर चालू है। इन पे कोई चीज की वचक नहीं है। गोरगरीब परेशान है, तहसील में जाते हैं तो उनका कोई काम नहीं होता, ऑनलाइन का नहीं है, वहाँ पे काम लॉकडाउन की तरफ से बंद है, तो इसका कारण क्या हो सकता है सर? ऐसा भी देखा गया कि इतवारे में जो कार्रवाई हुई है, ये तहसीलदार जो बता रहे कि हमारा माल नहीं है नांदेड़ का, हम इस पर कुछ नहीं करते, पुलिस प्रशासन को जो है पावर आए, ऐसा जिला अधिकारी से हमारी बात हुई तो उन्होंने कहा कि पुलिस प्रशासन कार्रवाई कर सकती है, तो आप पुलिस प्रशासन पर क्या उम्मीद रखते हैं? पुलिस प्रशासन भी नांदेड़ में काम नहीं करती, क्योंकि सिस्टम है ये, सबको हफ्ते मिलते हैं यहाँ पे, सबको जिसका उसके जो थाने का संबंधित काम होता उसके अंदर पहले हफ्ता दे दिया जाता, उसके बाद से वो भी कार्रवाई नहीं करते। पुलिस प्रशासन तहसील वालों के तहसीलदार नायब तहसीलदार के ऊपर नायब तहसीलदार की जिम्मेदारी है कहता, और पुलिस वाले उससे अपना पलड़ा झाड़ देते। तो ये सिस्टम है एक, और सिस्टम को ख़त्म करना चाहिए। और हमारी लोगों से अपील है, मेन सिस्टम अधिकारी नहीं ख़त्म कर सकते, सिर्फ सिस्टम ख़त्म करने वाले सब लाभार्थी थे। लाभार्थी एकजुट होकर एक ही करे, हमें बिल होना तो दुकानदार की मजाल नहीं, और उन्हें ज़रूर बिल देगा, नहीं देगा तो उसकी दुकान सस्पेंड होंगी। एक भी लाभार्थी अगर कंप्लेन देता है कि भाई मुझे अनाज नहीं मिल रहा है, कम मिल रहा है, तो उसकी दुकान सस्पेंड होती है। कुछ लोग हैं जो लॉकडाउन में काफ़ी परेशान हैं, इनके लिए जो है आप मुसलसल मदद करते हैं कि आइंदा भी ऐसी ज़रूरत पड़ती है तो आप उनका रिसीव फ़ोन करेंगे, लोगों को मदद करेंगे? हमें तो रोज़ लोगों के फ़ोन आते हैं, हम उनको मालूमात देते, जानकारी देते भाई अनाज चालू है या नहीं है, और किसी को अनाज नहीं देता तो उसको ला के बताते, और दुकानदार को भी, कई दुकानदार को हम बोलते कि भाई अनाज जितना है उतना दे दो, मगर दुकानदार इसके अंदर भी कोताही करते, कभी फ़ोन नहीं उठाते, बहुत मुश्किल होता है काम करने के अंदर ये लोगों के।
हे सिस्टम असा आहे बोलले जात आहे की या ठिकाणी जे आहे तर खालून जे वरपर्यंत जे आहे तर घोटाळा आहेत हे राफेलहून मोठा घोटाळा दिसत आहेत. या ठिकाणी छोटे दुकानचे पोलीस प्रशासन पुरवठा तहसीलदार कलेक्टर सुद्धा याच्यात इन्वॉल्व आहे असं बोललं जात आहे की हे सगळं चोर आहेत. आओ चोरो बांधो भारा आधा तुम्हारा आधा हमारा या प्रकारचं या ठिकाणी चालू आहेत. यांच्यावर कठोर कारवाईची लोकांकडून मागणी होत आहे. माझा महाराष्ट्र नांदेड. आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट. नवनवीन डिझाईनचे फॅन्सी एलईडी, फॅन्सी मीटर, हँडल वेट लाईट, इंडिकेटर, फुटरेस्ट, हँडल वेट मीटर, फॅन्सी लिव्हर, एलईडी पट्टी, टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध. नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण. एक वेळ अवश्य भेट द्या. टॉप ऑटोमोबाईल, हिंगोली गेट, नांदेड.